नमस्कार, मी सुवर्णा जोशी। न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आज दोन मोठ्या घटनांवर आपण नजर टाकणार आहोत। त्यातली पहिली घटना ती म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपूर्वी रिया, सुशांत आणि इतरांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली, त्याची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। तर दुसरी महत्त्वाची घटना ती म्हणजे महाराष्ट्रातल्या नागपूर, गडचिरोली, भंडाऱ्याला पडलेल्या पुराच्या वेढ्याची, या दोन्ही घटना सविस्तरपणे आपण बघणार आहोत। सुरुवातीला विदर्भातल्या काही भागात पुरानं उडवलेल्या हाहाकाराच्या बातम्या बघणार आहोत। तुफान पाऊस काय असतो आणि त्याने जनजीवन कसं विस्कळीत होतं याचा अनुभव नागपूर, चंद्रपूर आणि भंडाऱ्यातल्या नागरिकांनी अनुभवला। अगदी एअरलिफ्टनं पूरग्रस्तांची सुटका करण्याची वेळ आली। नागपूरलाही या परिस्थितीचा फटका बसलाय। पाहूयात आपण त्याविषयीचाच खास रिपोर्ट। ही आहे रौद्ररूप धारण केलेली कन्हान नदी। मध्य प्रदेशातील संजय गांधी धरणातून पाणी सोडण्यात आलं आणि त्यात दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाची भर पडली, त्यामुळे पेंच, तोतला डोह आणि बिना या धरणातून पाणी सोडण्यात आलं। याचाच फटका कामठी, कन्हान आणि मौदा या भागातील नागरिकांना बसलाय। इथं कालपासून खूप पाणी साचलेलं आहे आणि मंदिर परिसराच्या भोवताल पुरा पाणी घुसलेलं आहे। संजय सरोवरचा पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे हा पाणी सोडण्यात आला आणि हा सोडल्यामुळे आणि इतर पाणी अजून सोबत पण पडला आणि तो पूर्ण पाणी एकत्र झाला, त्याच्यामुळे हा एवढं वाढ झालेली आहे। हा हा म्हणता नागरिकांच्या घरात पाणी घुसलं। नागपूरच्या आंबोरा देवस्थान इथं तर पहिल्या माळ्यापर्यंत पुराचं पाणी शिरलं। या पुराच्या तावडीतून सोडवण्याकरता आर्मीच्या वतीनं बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफच्या पथकानं नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली। मौदा तालुक्यातल्या मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसंच वडणा ही 9 गावं बाधित झाली। यापैकी 364 कुटुंबियांची सुटका करण्यात आली। 1568 जणांना खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये हलवण्यात आलं। सर, आंबोऱ्याला तर सध्या काही नाही अडकले वगैरे आणि एनडीआरएफची सकाळीच पोहोचल्या एनडीआरएफचे लोक वगैरे सर्व आणि एक टेकेपार गाव आहे त्याला थोडं पाण्यानं घेरलं आहे। आणखी राजूला, अवरमारा हे 2-3 आमच्या हद्दीतले गाव आहेत, तिथं पण आता एनडीआरएफ पोहोचत आहेत। तिथले काही काही 10-5 घरं असे थोडे बुडीत क्षेत्रात आले, पाण्यात खाली आलेले। या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंच, शेतीचंही तितकंच नुकसान झालं। 1994 नंतर अशा प्रकारची पूरस्थिती गावकऱ्यांनी आता पुन्हा अनुभवली आहे। पूर येण्याचं मुख्य कारण आहे की एमपीमधनं जे काही मोठाले धरणं आहे ते सगळे ओव्हरफ्लो, ते सगळे गेट खुलल्यामुळं इकडे पुराची परिस्थिती झाली आहे। आणि एवढ्या मोठ्या स्वरूपाचा पूर हा पहिल्यांदा लोकांनी बघितला आहे। 1994 नंतरचा सगळ्यात मोठा पूर हा महापुराच्या स्वरूप, कारण मी स्वतः त्या गावाला सकाळपासून जात आहे, ज्या गावामध्ये लोकं अटकले आहे तिथे मी स्वतः गेलो, कारण जाण्यातसुद्धा साधन नाही आहे। म्हणजे अशी परिस्थिती झाली आहे की सगळे छोटे छोटे रस्ते ब्लॉक झाले आहे। मध्य प्रदेशातून सोडलेल्या पाण्यामुळे महाराष्ट्राला फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय, त्यामुळे आता नागपूरसह चंद्रपूर आणि भंडाऱ्यातल्या नागरिकांना मदत करणं अत्यावश्यक आहे। प्रशांत मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नागपूरच्या गावांमधली परिस्थिती काय आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। आता जाऊया भंडाऱ्याकडे। भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली। वैनगंगा आणि बावनथडीनं नदी, या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, तर गोसेखुर्द धरणाची दारं उघडल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। नद्यांना पूर आल्यानं जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती आहे। पुरामुळे भंडारा शहर आणि जिल्ह्यात हाहाकार उडालाय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचं प्रचंड नुकसान झालंय। भंडारा शहराला पाण्याचा वेढा पडलाय।
तर मेहंदी पुलावर 4 ते 5 फूट पाणी वाहत असल्यानं हा मार्गच बंद करण्यात आलाय. भंडारा नागपूर मार्गही बंद ठेवल्यानं ट्रकच्या रांगा लागल्यात. शहरातील अनेक रहिवासी भागात पाणी साचल्यानं नागरिकांचेही प्रचंड हाल होत आहेत. मागे 2005 जो पूर आला होता त्याच्यानंतर एवढा पूर पहिल्यांदा बघत आहोत आम्ही. साईनाथनगरमध्ये कपिलनगरमध्ये पहिल्यांदा पाणी आलेलं आहे एवढा. आणि जनजीवन खरंच बरंच विस्कळीत झालेलं आहे. लाईन बंद केलेली आहे सगळी. नागपूर नाक्यावरती तर जवळपास 4 साडेचार 5 फुटापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि सगळं विस्कळीत झालेलं आहे इकडे जनजीवन. गोसेखुर्द धरणाची दारं उघडल्यानं त्याचा फटका लाखांदूर तालुक्याला बसलाय. तिथल्या इटाण गावातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. मध्य प्रदेशात जो पाऊस झाला तर तिथल्या डॅमचं बरंचसं पाणी सोडण्यात आल्यामुळे आपल्याकडे त्या पाण्याचा संचय एक प्रकारे होत गेलेला आहे. आणि त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपल्याचा जो प्रॉब्लेम झालेला आहे तर कालपासूनच आपल्या सगळ्या टीम सगळीकडे कार्यरत आहेत. पंधरा वर्षांपूर्वी संजय सरोवर आणि इतर धरणांमधून पाणी सोडल्यानं अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शहर आणि जिल्ह्यातल्या नागरिकांना मदत करण्याकरता प्रशासनानं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होती आहे. प्रवीण तांडेकर सह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, भंडारा. आता निसर्गाचा आविष्कार बघूया. तोरणमाळ, असीम सौंदर्याचा नजारा. तोरणमाळ राज्यातलं हे थंड हवेचं ठिकाण आहे. पर्यटकांना जरी सध्या इथं जाण्याकरता बंदी असली कारण कोरोनाची पार्श्वभूमी अर्थातच, तरी देखील News 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता आम्ही पोहोचवतोय तुम्हाला तोरणमाळच्या सौंदर्याचा नजारा पाहण्याकरता. डोंगर दऱ्यातून आकाशचुंबी धुक्यातून निघणाऱ्या या मनमोहक वाटा कुणालाही भुरळ घालतील अशाच आहेत. पांढराशुभ्र दुधासारखा खळखळत उंचावरून पडणारा हा सीताखाईचा धबधबा. हा धबधबा अनेकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. इको पॉइंटवरून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा संगम घडवणाऱ्या डोंगर दऱ्यांनी वेढलेला निसर्गाचा हिरवा शालू चांगलाच बहरलाय. आम्ही आपल्याला दाखवत आहोत हे आहे राज्यातील क्रमांक 2 थंड हवेचं ठिकाण तोरणमाळचं. बघ न घेताच मागे फिरतायत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि निवड तोरणमाळ सारख्या दुर्गम भागात सुद्धा कोरोनाचे पेशंट आढळल्यामुळे मार्च महिन्यापासूनच पर्यटनाला बंदी आहे. आणि त्यामुळे आम्ही राणीपूर या गावाजवळच नाकाबंदी लावलेली आहे. कुठल्याही गावात कोणीही पर्यटक पुढे जाता कामा नये. निसर्ग सौंदर्याचा आशीर्वाद लाभलेल्या तोरणमाळमध्ये आदिवासी बांधवांशिवाय कोणी दिसत नाही. खरं पाहता आदिवासी बहुल भाग असलेल्या तोरणमाळची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरच अवलंबून आहे. मात्र कोरोनामुळे मार्च पासूनच इथली हॉटेल्स आणि सर्व पर्यटनावर अवलंबून असलेल्या गोष्टी बंद आहेत. त्यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही ही वेळ जाईल आणि तोरणमाळकडे पुन्हा पर्यटक येतील असा विश्वास स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. सर्व गावकऱ्यांनी म्हणजे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी विचार केला होता की बाबा आपण बंद करू असं. पण आता किती दिवस बंद राहणार आहे? आम्ही आता आमचा धंदा त्याच्याजवर आहे. व्यवसाय आता समजा दुसरा आहेच नाही, आमचं पर्यटकांवरच आहे सर्व. हॉटेल वगैरे किंवा इथं गावातले पोरं वगैरे सर्व आमच्याकडे कामं वगैरे करतात, त्यांचा उदरनिर्वाह त्याच्याचवर आहे. नटलेल्या तोरणमाळच्या सोयी सुविधांकडे प्रशासनाचं मात्र पुरतं दुर्लक्ष आहे. हा निसर्गाचा ठेवा जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लावण्य जात हे ओतू, वाया चाललेला हा ऋतू, अशा वेळी का होई माझ्या मनाची दैना, समुद्र विलोली आईना आणि सृष्टीचा आठवा महिना. कवी बाबू बोरकर यांच्या निसर्ग कवितेतील या पंक्ती सध्या राज्यातील क्रमांक 2 थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला तंतोतंत लागू होत आहे. पावसामुळे तोरणमाळचं सौंदर्य खऱ्या अर्थानं बहरलं असून इथले धबधबे देखील प्रवाहित झाले आहे आणि डोंगर दऱ्यांनी निसर्गाचा हिरवा शालू ओढला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी तोरणमाळमध्ये येण्यास बंदी असल्याने पर्यटक खऱ्या अर्थानं खुललेल्या या तोरणमाळचं सौंदर्य उपभोगण्यास मुकत आहे.
त्यामुळेच न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तोरणमाळचं सौंदर्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. आणि आता न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसमोर एक धक्कादायक खुलासा आम्ही करणार आहोत. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भातला हा धक्कादायक खुलासा आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये आता आणखी एक मोठा खुलासा करणारी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओमध्ये खुद्द सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी एकत्र असल्याचं स्पष्ट होत आहे. या ऑडिओ क्लिपमधून या तिघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकतं. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करण्यापूर्वी नेमका काय विचार करत होता याबाबतचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी किंवा गोष्ट म्हणजे या संभाषणावेळी रिया चक्रवर्तीचे वडील आणि सुशांत सिंग यांचे आर्थिक सल्लागार सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यातली ही मीटिंग जानेवारीमध्ये झाली. यावेळी सुशांतनं फिल्म इंडस्ट्री सोडायचा विचारही केला होता. या मीटिंगच्या ऑडिओमध्ये नेमकं काय संभाषण झालं त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. क्वेश्चन नाउ, फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव से 10 रुपीज दॅट हॅज टू गो इन दिस ट्रस्ट अँड सपोज यू वॉन्ट टू मेक एन FD ऑर अ म्युच्युअल फंड ऑफ इट, that's still the trustees can, the trustees will decide what is best. Will decide what is best to be done, which has a better return rate and which less risky, and you can define all that. It can be a simple or a huge document as critical as complicated. See, but see, this is the worst case scenario. I personally feel like it's, we can come to this conclusion after a month. My bigger concern is this, that honestly at this point of time any contract that is being arrived at is going to be null and void. He's not, it's true legal definition is that you're not in a sound state of mind. Correct. So whatever we contract today is null and void. And that's my biggest concern. Fair enough. So I, second, I mean before that I feel that setting up a trust is done in far more extreme situations. I know for us, Sushant, this is critical. I understand what state of mind you are in, but believe you me that this is still not a situation where we would set up a trust. That do part is the easier part, you know, we'll have the banker come in and he'll do and that asset management. He's still in charge, I mean, a few months later also, and, you know, I'm pretty sure we're all confident that you are going to bounce out of this state of mind in a few months, if not sooner. So you still have full control at that stage, right? Correct. I'm just saying that we have seen cases where it has always been a part of the lifestyle. This bipolar. So in that state, I don't think acting is something that I would be able to do, number one. Number two, I don't still know which other economic structure I can get into. So in some sort of a way, I mean, like, it's 50-50. It's not that we can be confident that I can come back and... All the doctors and everything that we have been discussing this last 2 months. Okay, there are better ways of putting people in charge and monetizing your assets and making sure that it is not just, you know, going to get depleted and is enough to last you for a few years to come. There are ways to do that. Your money can work for itself and generate more income. Exactly. We need that. That is the concern, correct? The short. We need correct that. Correct me if I'm wrong, but we want to make sure that, okay, I should get X amount of rupees a month to make sure that my expenses, my rent, etc., etc., is being taken care of. Give us 2 days at least. Yeah, there's nothing to worry. There's a corpus. You'll have to limit till you start earning again, which could be a few months, as you rightly said. He's pretty pessimistic on that working again thing, so... Yeah, it could be active enough, but I'm not sure about the economic side of it. That word has been used. Realytics? He wants an assurance, a financial assurance, that what he has is compatible with his lifestyle. Maybe a little toned down. Yeah, of course. Yeah. I can go severely down. But I hardly go out of my room. Right. Yeah. No, that I'm sure we'll be able to work something. It's a fair thing. But yeah, it's a long life. So if working again, it has to be a goal post that you have to achieve. Yeah, that's what I'm saying. Yeah. So I'll have my intellectual curiosity to take care of that.
but not in terms of any economic commitment. Right. Because this kind of frame of mind, like one day I feel something and the second day I feel something else about work. So I cannot be wasting others' time at all. Right. Yeah. So like that, if we could plan once, then. एक महीने के बाद वही वादा करते हैं नहीं टू का है ना बुरे दिन से रिजेक्ट करते हैं सेलिंग का माजराटी यू वोंट गेट पर फाइव साल माजराटी मैं ओवरनाइट सब करने की जरूरत सेलिंग माजराटी बाय रेंज आई डोंट नो देयर इज इनफ टू इवन जस्ट बाय अ स्मॉल लाइक टू इन्वेस्ट इन अ स्मॉल प्रॉपर्टी इज द कार्ड्स कमिंग समवन एल्सस हैंड्स राइट No, anyway, I'm saying the card should never have more than 10 lakh rupees. No, no, what she's talking about is different. There is a limit. Yeah. So we have two cards here. Mm. One is a small card, one is the larger one. Mm. Larger one is his that has a 5 lakh limit and the smaller one has a 50 grand limit. This was changed once we came in earlier. The same, same. So she did all that with the banker. We got that done. I'm saying, what can we do to just ensure that I stop spending money We have this list of expenses that you incur every month, right? Mm. Right from this house to employees to cars to everything. And currently, the status of this corpus, assuming there's no further income, it's difficult or impossible rather to even sustain that kind of expenditure. Yeah. So you'll need to cut down whichever can be cut down immediately and start saving money. So this house, probably. But since it's a new lease license and he has a deposit, maybe we'll have to speak to the... We can speak and get out of it. Maybe in a month we can start talking to the owner. Yeah, and I'm thinking in good faith we can even start helping him find another tenant. Because it's happened to me also. I've been in a situation where you wanted to get out, you identify somebody else and say, look, but we have someone. So, you know, it will switch. As soon as I leave, this person will come. In good faith, honestly. And he's a good guy also. Yeah, yeah. So, that don't worry about that. Don't think that our lock-in is not going to hurt. If it's money that is pinching our pocket, we'll find a way to cut it out. Great. Yeah. Everything has a solution. So just let's identify end goals and work backwards. Yeah. Correct. So this is the first goal is this money. Hmm. Like whatever money he has, you know, invested in a way that he gets right. some returns. So that I know that this is the amount. This is the amount he's getting every own. Month. Then he can plan accordingly to give up this house. I don't mind going to a green secluded place like Goa or Pavna. You were quite happy whenever you've gone to Pavna. So we're there for days till I like what is going on. so that's just whatever is going to give you peace of mind. So the attempt is now that in 1 or 2 days we go to Pavna and set him up there and see how he feels in a couple of days. Okay. Once he's certain after a month I'm peaceful here. I wanna be here mostly. Decide if we should then we can start talking about getting rid of this house and speaking to the owner. Yeah, we can have a plan of, I think, how to invest in everything. Yeah, that's the easier part, you know, that will close in a day or two. If you can give him an idea of how much money he can get every month from returns. Well, ballpark, I give you a number of 5 lakhs a month. That's, that's a ballpark number. That's beyond that would be difficult. On an investment of? What will be the return percentage? Well, we are taking just not even 9 to 12% per annum. Okay. And after taxes, you will be left with 5 lakhs a month. Okay. So you could have a higher rate of return when the risk increases. Yeah. What I was asking is, so the corpus invested for that will be about 6. Around 6 or so. Correct. That's what I in fact told her. That give it 5-6 months initially.
good for them. Because you have the place. And we are paying rent and And then you go to Goa and see if you want for a month. Yeah. Sir was saying that it's too expensive. Which one? The Pavna place. For Pavna standards, it may be expensive. Yeah, for Pavna standards, it's expensive. It is. I understand. So how will I do it? I just want help. I don't mind going to a green, secluded place. So the attempt is now that in one or two days, we go to Pavna and set him up there and see how he feels in a couple of days. ज्या यंत्रणा आत्ता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत त्या यंत्रणांपैकी प्रामुख्याने ईडीला या सगळ्या ऑडिओ क्लिपचा एक कडी दुसऱ्या कडीशी जोडण्यासाठी फायदा होईल उपयोग होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया असं चित्र आपल्याला दिसतं आहे की यातून अनेक गोष्टींची उकल होईल यासह या स्पेशल शोमध्ये इथेच थांबतो आहे पहा फक्त न्यूज 18 लोकमत.